राम राम मंडळी, राम राम। कशा गावचं पाहुण म्हणत होते? आम्ही सुळे गावचं। काय पहिल्यांदाच मुलीचं लग्न ठरलंय तेव्हा पत्रिका द्यायला आलो तुमच्या गावात बेरखेवाडीत। तेव्हा जरा हे पत्ते बित्ते सांगता का? आता पत्त्याच काय आम्ही आलो आलो हो काय रे काय काम आहे? काय हे सुळकेवाडीचे देशपांडे ह्यांच्या पुढचं लगीन आहे। माझं काय म्हणणं आहे की वाईस पुण्याचं काम कर, ह्यांच्या पुढच्या लग्नाच्या पत्रिका गावात वाट म्हणजे लेखा तुझं बी लगीन झालं तू समज माझं लगीन होईल। आहो तुमच्या पोरगी आहे का लग्नाची? मी वाटतो पत्ते व्यवस्थित लिहिलं ना, काळजी करू नका। वाट काळजी करू नका। अहो यो बिनवळखीचा माणूस बरोबर दिल का नाही? काय काळजी करू नका। अहो आमचा नाम्या म्हणजे आमच्या गावची स्पेशल सर्व्हिस आहे, बिनगोर आवाज निघायचं बघा। बरोबर राम राम। नणी मणी आम्ही पहिली पत्रिका तुझीच आहे। तू आता खर्च टाकतोस होय, पोस्टात टाकतो। आबा आबा ओ आबा 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 लवकर बाहेर या, नामदेवाले टाइम नाही, बाहेर या लवकर। नामे बाबलीच्या कुठे होता सकाळ धरण? सुळकीवाडीचं देशपांडेच्या मुलीचं लगीन आहे, पत्रिका वाटायला आलो आहे। सहकुटुंब सहपरिवार गुरु ढोऱ्यासकडे यायचं लग्नाला, दोन टायमचं जेवण आहे। आई मी पत्रिका वाटायला आलोय, हातात साखर दे। मुर्दा बशिला तुझा, अरे गावचं किती उचा पते करशील? तुला उडकण्यापायी बाणत किती पायतनं झिजवायची? पायतनं घालायची कशाला? तापच मुर्द्या, चल आधी आज चल आंघोळ करून घे आणि मारुतीला जाऊन ये। मारुती? मारुतीच्या नावाची पत्रिका नाही या गट्ट्यात। नाम्या नाम्या किती बोलणार तू? तुझ्या अशा वागण्यानं समजा गाव तुला खुळा म्हणताय, समजलास? अरे कवा सुधारणार तू? हे बघ आईच्या म्हणण्याप्रमाणे घरात जा, चार तांब्या अंगावर ओतून घे आणि मारुतीचं दर्शन घेऊन ये, जा लवकर। अरे दर शनिवारी मारुतीला जाशील आणि त्याल घालशील तर तुझ्या दोनाचा चार हात होतील। चार हात नको आई, गावातले लोक म्हणतील ते बघा चार हाताचा खुळा नाम्या चालला ह्या। तुला काय सांगणार मारुतीला ठाटू काय गण्या काय चाललंय? अरे लेखा संध्याबे नवरी नटून झटून चालला असते कुठं? मारुतीला तेल घालायला आई म्हणते मारुतीला साखर घाल तुझं लगीन होईल। साखर घालायचं कसं असतं? अरे हिंदी पिक्चर बघतोस की नाही? हा बघितलं ना, जत्रेत शोले अमिताभ बच्चनचा, त्याच अमिताभ ने असा दामटून आवाज द्यायचा देवाला, म्हणजे तुझं लगीन होतच म्हणून समज। एवढं सोपं असतो होय, आत्ता घालतो साखड। अरे ओ हाडम्या, तुझं हाडम्या नाव आहे का? मग कशाला ओ म्हणतो? अरे ओ हाडम्या, खुद ब्रह्मचारी रहताय और मुझे नवरा नहीं बनाता है क्या? तेरे मंदिर को रंग मैंने लगाया, मैंने कुछ मांगा? ओ तेरे मंदिर का पुजारी हर शनिवार को नारियल का पोतिया घर में लेके जाता है, मैंने कुछ मांगा? गांव के लड़के स्कूल को डांडी मार के तुम्हारे सामने का प्रसाद लंपास करता है, मैंने कुछ मांगा? हड़की हड़मिया, आज तुम्हारे नामे की इज्जत तेरे हाथ में है हड़मिया, मुझे बाइको दे दे, मुझे बाइको दे दे हड़मिया, मुझे बाइको दे दे। वाटते याला हिंदी पिक्चर डायलॉग कळत नाही, म्हणजे बाराण्याचं तेल फुकट गेलं। कळला मला तुझा कावा, कळला स्वतः ब्रह्मचारी राहणार आणि मला तुझ्या शेजारी बसवणार, लंगोटा लावून आणि शेंदूर फासून। अरे हो नाम्या, कोण बोललं? हाणवे तू बोलत होय, पण तुझा आवाज अमजद खान सारखा कसा झाला? खमोश। कितनी लड़की आहे रे तुझ्या गावात? नाही लड़की आहे सरकार, बाबा हनुमान, पण त्या सगळ्या पूर्वी नदीच्या काठावर असतील। पण एक तिचं मी तुझ्याशी लगीन होऊ देणार नाही, तू मेरे को ब्रह्मचारी बोलिया, हा अपना अपमान किया, मैं तुझे नहीं छोडूंगा। अरे सीजे करे जाऊंगा की तू हिंदी मी बोलतोस वे? खामोश। चूक झाली देवा, चूक झाली, मी तुला अमजद खान म्हणलं, मी तुला ब्रह्मचारी म्हणलं, चूक झाली देवा, चूक झाली। रोमत म्हणा रोमत, पश्चाताप की अग्नि में जलता माणूस देखील म्हणजे बहुत दया आती। म्हणजे तुम्हाला माफ केलं देवा? अजून नाही केलं, पर मी सांगतो तसा नवस केलास तर माफ करीन। हा अरे तू नुसता हुकुम कर, पंताच्या दुकानातले सगळे नारळ आणून तुझ्या डोसक्यावर तुझ्या पायावर आणून ठेवतो। हो तुझं लगीन झाल्यावर पहिल्या रात्री रात्री 12 वाजता तुझ्या बायकोला एकटीलाच माझ्या देवळात माझ्या डोसक्यावर तेल घालायला पाठवणार असशील तरच मी माझा शराब मागे घेतो। पाठवतो की पाठवतो की, पण देवा तेवढं मला माफ करून टाक। थँक्यू। ब्रह्मचारी इंग्लिश बोलतो, बोल बोल, इंग्लिश क्लासेस जॉईन केलेस ना? बरं बाबा येतो, तेवढं माझ्या बायकोचं बघून ठेवा।